पहिल्या दिवसापासून स्वतः शरद पवार असतील, इकडे मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत होते. आज हे आलं, तुम्ही इतक्या दिवसांपासून हे सगळं बघताय, काय नेमकं असेल? कारण पवारांना देखील पूर्ण मागे यायला लागले. असं आहे की हिंदी मधली एक म्हण आहे, बूंद से गई वो हौद से नहीं आती. आणि या प्रकरणात अशीच परिस्थिती झाली आहे. विनाकारण त्या ठिकाणी पाठराखण करण्यात आली आणि विशेषतः पवार साहेबांच्या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर जी परिस्थिती त्यांच्यावर ओढावली की इकडे ते सांगतायत ते क्वारंटीन होते आणि दुसरीकडे त्यांचे व्हिडिओ चाललेले आहेत, ही जी काही परिस्थिती त्यांच्यावर आली, मला असं वाटतं ती अतिशय दुर्दैवी परिस्थिती होती. कुठल्याही नेत्यावर अशी परिस्थिती येता कामा नये, आणि म्हणून चुकीची पाठराखण झाली हे मात्र आज सिद्ध झालंय.